घेतली साहेब डुप्लिकेट बनवली पण पण परत जागेवर नेऊन ठेवली साहेब चावी. अच्छा अच्छा अच्छा. अरे पण मला एक सांग की डुप्लिकेट चावी बनवण्याचं कारणच काय साहेब? ग्रेस मॅमच्या घरात भरपूर पैसे पडलेले असायचे. अच्छा. मनात आलं एक दिवस मी दार उघडून सगळे पैसे घेईन. ऐकलात का बरं? पण चावी डुप्लिकेट करून साहेब मी नाही केली साहेब. मी जागेवर नेऊन ठेवली साहेब चावी. मग घरी गेलास कधी तू? घरी मी परत जायच्या विचारत होतो पण त्याच दिवशी हे सगळं घडलं साहेब. अच्छा अच्छा. म्हणजे तू घरी गेलासच नाही? नाही नाही साहेब. खोटं बोलतोस? मी खरं बोलतोय साहेब. मी घरी गेलो नाही. मी जाऊ घरी साहेब. मी काही केलं नाही साहेब. बघ माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. मी शपथ सांगतो मी खरं साहेब. जरा याची परीक्षा घ्यायची तयारी करा साहेब. ऐका ना मी काही केलं ठीक आहे ना साहेब. साहेब मी काही केलं नाही साहेब. त्या घरात खरंच गेलो नव्हतो. हे बघ तुला आतापर्यंत जपून मारलाय काय ते खरं सांग ना. तर जेलमध्ये गेल्यावर आणखीन मार खाशील. मी खरंच बोलतो साहेब. मी गेलो नव्हतो त्या घरात. ती बरं घ्यायला साहेब. पोरगा अंगा खांद्यानी चांगलाच मजबूत दिसतोय शेला. एक्झॅक्टली सर. व्यायाम करतो कराटे खेळतोय असणारच. पिंकीला याच प्रकारे मारण्यात आले. म्हणजे नरड्या भोवतीची शीर घट्ट आवळून. हा प्रकार कराटेचाच असतो. एक्झॅक्टली सर. यस यस. नाही याला बोलतं करायला वेगळाच कुठचा तरी मार्ग पत्करायला पाहिजे सर. त्याला मनाने कमजोर करायला हवं. त्याच्या आई वडिलांचे फोन येत असतात ना सतत. येस.